लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निष्ठावान आणि अत्यंत स्वाभिमानी बाण्याला लांछन लावण्यासारखेच कायम वागत राहिलात. जर आपला असा अहंकार असेल की याचा काहीच परिणाम होणार नाही, तर शंभूराजजी आपल्याला सांगितलं पाहिजे, घमंड तो अक्सर पहाडों का भी टूटता है. 2024 तुमचा हा अहंकार मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही. काल महाप्रबोधन यात्रेची सभा पाटणमध्ये पार पडली आणि या सभेनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया आली नसती तरच नवल. अस्वस्थ होऊन त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की या महाप्रबोधन यात्रेचा 0% परिणाम होईल. शंभूराजजींना हे सांगायला हवं. एकतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असूनही बाळासाहेबांचा पक्षनिष्ठेचा आणि स्वाभिमानाचा गुण दूर दूरपर्यंत आपल्यामध्ये नाही. आपण उलट लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निष्ठावान आणि अत्यंत स्वाभिमानी बाण्याला लांछन लावण्यासारखेच कायम वागत राहिलात. आपल्याला गुलाल लागणार नाही म्हटल्यावर आपण शिवसेनेत आलात. शिवसेनेने आपल्याला सगळं दिलं तरी सुद्धा पुन्हा शिवसेनेशी आपण बेईमानी केली. आता जर आपला असा अहंकार असेल की याचा काहीच परिणाम होणार नाही, तर शंभूराजजी आपल्याला सांगितलं पाहिजे, घमंड तो अक्सर पहाडों का भी टूटता आहे. आणि तुमचा अहंकार 2009 त्याच पाटणच्या शिवसैनिकांनी चकणाचूर केला होता. तेच शिवसैनिक 2024 तुमचा हा अहंकार मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाहीत. मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय, शंभूराजजी 2024 गुलाल तुम्हाला लागणार नाही म्हणजे नाही.